वन जमिनीवर अवैधपणे सुरू असलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलिसांनी केली उद्ध्वस्त. शिरपूर तालुक्यातील बुडकी विहीर या ठिकाणी वन जमिनीवरती सर्रास सुरू असलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलिसांनी उद्ध्वस्त करीत जवळपास 930 किलो गांजा हस्तगत केला आहे. शिरपूर तालुक्यातील बुडकी विहीर या ठिकाणी एका संबंधित व्यक्तीकडून वन जमिनीवरती गांजा सदृश पिकाची शेती केली जात असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मिळालेली माहिती ही खरी असून या ठिकाणी वन जमिनीवर संबंधित व्यक्तीतर्फे ही सर्रासपणे शेती केली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी पथकासह या ठिकाणी छापा टाकला असता यावेळी या छापे दरम्यान जवळपास 5 ते 6 फूट उंचीचे झाडे पोलिसांनी मुळासकट उपटून उद्ध्वस्त केले आहेत. त्यामध्ये जवळपास 32,55,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यात जवळपास 930 किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. संबंधित व्यक्ती कारवाईच्या बाबत भनक लागताच सदर ठिकाणाहून पसार झाल्याने पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा देखील पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रभारी अधिकारी जयेश खलाने यांना एक गोपनीय बातमी मिळाली की त्यांच्या हद्दीमध्ये डुबकी विहीर हे जे गाव आहे त्या गावाच्या हद्दीमध्ये विठ्ठल बारक्या पावरा या इसमाने त्याच्या वन पट्ट्यामध्ये त्याला जी शासनाने वन जमीन दिलेली आहे त्या वन जमिनीवरती अनधिकृत अशा गांजाची लागवड केली आहे. सदर ठिकाणी आम्ही स्वतः प्रभारी अधिकारी आणि आमच्या पूर्ण टीमने रेड केली असता तिथं मोठ्या प्रमाणावर गांजा मिळून आला. सदर गांजाचं वजन केलं असता तो 930 किलो इतका भरून आला. त्याचं बाजारभावाचं मूल्य 32,55,000 इतकं आलेलं आहे. सदर गांजा हा मोठ्या प्रमाणात असल्याने आरोपी अटकेबाबत आम्ही आता विशेष शोध पथक तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे जे वन जमीन आहे वन जमिनीवरती जर कोणी गांजा किंवा इतर प्रतिबंधित अंमली पदार्थाची जर लागवड केली तर सदर वन जमीन शासनाला परत करण्याबाबत शासनाने परत घेण्याबाबत प्रस्तावही आम्ही यापूर्वी देखील माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दाखल पाठवले आहेत आणि या प्रकरणात देखील पाठवणार आहोत. त्याचप्रमाणे आता ह्या सीझनमध्ये जर कोणी शेतामध्ये गांजाची लागवड केली असेल शिरपूर तालुक्याच्या हद्दीमध्ये तर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात येत आहे आणि कोणाच्याही शेतामध्ये जर गांजा लागवड केली आहे असं जर आपण निदर्शनास आलं तर त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. या कारवाईबद्दल मी प्रभारी अधिकारी जयेश खलाने यांचं धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे हार्दिक अभिनंदन करतो.